कोरोना काल में शहर के जिन परिवार ने परिवार का प्रमुख व्यक्ति खोया है ऐसे परिवार का साथ देने सिद्ध विनायक ट्रस्ट सामने आया है आज पूरे देश में कोरोना नामक आपदा आई है पिछले साल पर से पूरा देश इससे झूझ रहा है इस कोरोना ने न सिर्फ देश की आर्थिक स्थिति खराब की है बल्कि ऐसे कुछ परिवार भी है जो आज एक ऐसे पड़ाव पर है कि जो आगे भी नहीं जा सकते ना ही पीछे इस कोरोना में किसी ने अपने पिता किसी ने माँ तो किसी ने अपने पति को खोया है कुछ परिवार तो ऐसे हैं कि उनके घर में घर चलाने वाला व्यक्ति ही कोरोना का शिकार हो गया है ऐसे में ऐसे परिवारों का क्या ये सवाल खड़ा होता है नागपुर शहर में भी ऐसे परिवार हैं जो इस कोरोना के चलते थक गए हैं। ऐसे ही परिवारों के लिए पूर्व महापौर संदीप जोशी इनकी संकल्पना से साथी सिद्धि विनायक सेवा ट्रस्ट द्वारा एक पहल की है इस पहल द्वारा शहर के ऐसे परिवारों की जिम्मेदारी अब इस ट्रस्ट ने उठाई है इसकी शुरुआत गुरुवार को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनके जन्मदिन के दिन की गयी ट्रस्ट की ओर से पहले दिन पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा नेता गिरीश महाजन और पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावन कुरे के उपस्थिति में पांच परिवारों की जिम्मेदारी ली इस पहल के तहत ट्रस्ट की ओर से परिवार के सभी व्यक्ति की जिम्मेदारी ली गयी अपने सरव लाडके नेते नागपूरचं भूषण माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय गिरीशजी महाजन माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे या ठिकाणी उपस्थित माझे सर्व सहकारी आज ज्या परिवाराला आपण ज्यांचं पालकत्व स्वीकारणार आहोत अशा माझ्या भगिनी त्याचप्रमाणे ज्यांचा सत्कार करणार आहोत असे सर्व फ्रंटलाईन वर्कर्स मित्रांनो आज नितीनजींचा जन्मदिन सामाजिक बांधिलकी जपणारं संपूर्ण हिंदुस्थानातील एक मोठं नाव जर नागपुरात कोणी असेल तर ते म्हणजे आपले नितीनजी नितीनजींबद्दल मी काही सांगावं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे आणि त्यामुळे नितीनजींबद्दल नितीनजींना केवळ आपण तुम्ही आम्ही सारेजण आज शुभेच्छा देऊया आणि नितीनजींच्या जन्मदिनानिमित्त ते जे सांगतात की सामाजिक बांधिलकी जपा ऐंशी पर्सेंट समाजकारण करा आणि वीस पर्सेंट राजकारण करा तर आपण देखील समाजकारणाच्या माध्यमातून नितीनजींना शुभेच्छा देऊ आज या ठिकाणी नितीनजींच्या जन्मदिनानिमित्त एक तीन चार कार्यक्रम आपण करतोय में उपस्थित पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी विश्वास जतया इस पहल को उनकी ओर से पूरी मदद की जाएगी महाराष्ट्राचे माजी जलसंधारण जलसंसाधन आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन जी नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी हा प्रकल्प ज्यांच्या संकल्पनेतून उभा राहिला आणि सातत्याने कल्पकतेतून समाजसेवा करणारे माजी महापौर संदीपजी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज एक अतिशय हृद्दे अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि त्याचं औचित्य हे आपल्या सर्वांचे आदरणीय नेते भारत सरकार सरकारमधले एक अष्टपैलू असे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय नितीनजींना मी जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांचं अभिष्टचिंतन करतो आणि ईश्वराला आशीर्वाद देखील मागतो की ईश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं आणि जे समाजकार्य राष्ट्रकार्य त्यांनी हातात घेतलं आहे ते अविरत करण्याचा आशीर्वाद ईश्वराने त्यांना द्यावा खरतर आपण जन्मदिवस फारसा साजरा करत नाही परंतु आपल्या नेत्यांचा जन्मदिवस ज्या संकल्पावर ते चालतात ज्या समाजसेवेचा वसा त्यांनी घेतला आहे त्या संकल्पात आणि त्या समाजसेवेमध्ये आपण सहभागी व्हायचं आणि आपल्या माध्यमातूनही त्याच्यामध्ये भर घालायची मला असं वाटतं हीच माननीय नितीनजींना त्यांच्या जन्मदिवसाची भेट आपण देऊ शकतो आणि समाजसेवेचीच भेट ते स्वीकारू शकतात आणि म्हणून आज या निमित्ताने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे खरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नितीनजींनी या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात प्रचंड मोठी क्रांती आणली आणि भारताचे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून आज नितीनजी नावाजले जातात पण त्यासोबत विविध सामाजिक प्रकल्प देखील नितीनजींनी चालवले कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोट अभिषेक की रिपोर्ट